बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए तुझे। आमचे बंधुतुल्य मित्र स्वराज ग्रुप विटाचे संस्थापक अध्यक्ष व कायमच गंभीर साथ देणारे माननीय श्रीकांत भैया साळुंके यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ज्योति कम्प्युटर्स विटा प्रोप्रायटर रजनीकांत भैया रसाळ व स्वराज ग्रुप विटा सर्व सदस्य व कार्यकर्ते। विटा नगर पालिकेच्या कोविड सेंटर मध्ये किती घालले संजय विभूतेंचा पाटलांच्यावर हल्ला बोल। विटा नगर पालिकेत एजंटगिरी सुरू आहे, तुमचा नंबर आलाय ठीक आहे पण तो कसा आला हे महत्त्वाचं आहे। नगर पालिकेने काढलेल्या कोविड सेंटर मध्ये तुम्ही किती पैसे खाल्ले असा सवाल करत मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खायचे काम तुम्ही केले आहे असा जबरदस्त हल्ला बोल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी पाटलांच्यावर केला। आमदार अनिल बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून 17 कोटीच्या विकास कामांच्या शुभारंभात कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी संजय विभूते यांनी पाटलांच्यावर जबरदस्त हल्ला बोल करत गंभीर आरोप करताना नगरपालिकेने काढलेल्या कोविड सेंटर मध्ये किती पैसे खाल्ले असा सवाल करत मड्याच्या टाळूवरचे लोणी काय खायचे काम केल्याचा घणाघाती आरोप देखील त्यांनी केला आहे। नगरपालिका हातात नसताना देखील आपण जर 17 कोटी रुपये अनिल भाऊने आणले तर नगरपालिका हातात आल्यानंतर तुम्ही म्हणला होता सिंगापूर, पण किमान विटा तरी स्वच्छ आणि सुंदर दिसलं पाहिजे ही भूमिका घेऊन काम करण्यासाठी आमच्या ताकद्यात नगरपालिका द्या ही भूमिका घेऊन कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी वारडावरडं केलं पाहिजे। भारतामध्ये नगरपालिकेचा नंबर आला आम्हाला समाधान वाटतं बरं वाटतं, पण नंबर कसा आणला हेच खऱ्या अर्थाने चिंतनाचा विषय ठरला। कारण सावरकर नगरमध्येच मला वाटते एक गटारीचा प्रश्न दाखवला होता ना, सांडपाणी रस्त्यावर साठी सावरकर नगरमध्ये ना, आता ती सुद्धा टीम कशी मॅनेज केली माहित नाही, सगळंच मॅनेज जमत आहेस नाही, ती सुद्धा टीम कशी मॅनेज केली खऱ्या अर्थाने हा चिंतनाचा विषय। नगरपालिकेला बहुमान मिळाला आम्हाला आनंद आहे, त्याच्याबद्दल दुमतच नाही, पण ज्या उपनगरामध्ये लोक राहतात जी तुम्हाला मदत करतात जी तुम्हाला मदत देतात त्या सुद्धा उपनगरातल्या लोकांच्या विकासाकडे तुम्ही त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं नाही पाहिजे असं माझं मत आहे। त्याही ठिकाणी विकास पारदर्शी झाला पाहिजे, मग तो गटारीचा प्रश्न असो आरोग्याचा प्रश्न असो अनेक कुठला प्रश्न असो प्रत्येक ठिकाणी नगरपालिकेने सेवा दिली पाहिजे या मताचा मानणारा मी कार्यकर्ता आहे। पण भाऊ आता तुम्हाला नगरपालिकेत लक्ष घालावलंय, नगरपालिका आता जरी आपल्या ताब्यात नसली तर नगरपालिकेची एजंटगिरी मोडीत करायला लागेल, कारण त्याचा लाभार्थी मी सुद्धा, माझी एक फाईल होती ती फाईल एनओसी साठी पाठवली सुखदेवांना, तिथं बसलेला बाहेरचा कार्यकर्ता म्हणतो वाड्या भेटून आले का, म्हणलं काय त्याच्यात कामाला असेल, म्हणजे वाड्या भेटून आल्यावर मग फायदे सैल होणार एवढी लाचार आणि एवढी बेकारी त्या ठिकाणी नगरपालिकेत दिसल्या। भाऊ अशा कार्यकर्त्यांची यादी आता आपण तयार करूया आणि एकनाथ शिंदेच्या जवळ बसून हे खऱ्या अर्थानं वाड्याव ठरण्याच्या लायकीचे आहे त्यांना तिकडे पाठवून देऊया, हे हित काम करण्याच्या मापाचे नाही, यांच्या घरी पाणी भरणारी माणसे आम्ही घरी ठेवू, यांच्या घरी पाणी भरणारी माणसं अधिकारी आणि तिकडे जाणं भांडी घालतो त्यांच्या आमच्या भात काय झालं, पण निदान येणाऱ्या माणसांची कामं तर तुम्ही त्या ठिकाणी चांगली केली पाहिजेत। 9 मीटरचा रस्ता असल्याशिवाय बांधकाम परवानगी देत नाही, 9 मीटरचा रस्ता असल्याशिवाय बांधकाम परवानगी देत नाही बरोबर का, म्हणलं लेआउट देताना 9 मीटरचा अंतिम देताना 9 मीटरचा आणि बांधकामाची फाईल आली त्या अधिकारी म्हणत नाही नाही तुझे तिथं 9 मीटर रस्ता नाही बांधकाम परमिशन देता येत नाही, खरं बघ लेआउट अंतिम काय तुझ्या बांध दिला कुणी दिला तुम्हीच दिला ना, आणि मग तिथं रस्ता वगैरे शायद दिलाच कसा, म्हणजे लेआउट द्यायचा अंतिम द्यायचा आणि बांधकामाची परमिशन आली की अडवून ठेवायची का होत्यात टाका, हर देवळाच्या बाहेर जाऊन बसा ना, एवढी लाचारी जर तुम्हाला लागली असली तर देवळाच्या बाहेर टावे टाकून बसा आणि उघडपणे
म्हणजे इतकं लुटण्याचं काम या ठिकाणी सांगितलं. भैयानी सांगितलं हॉस्पिटल, अहो भैया विट्यामध्ये हॉस्पिटल उभा करायचं सोडा, पण जे नगरपालिकेनं हॉस्पिटल कोविडच्या काळामध्ये उभा केलं त्यात किती खाल्लं ते बघा. अरे आम्हाला वाटलं होतं हे विट्यानं नगरपालिकेनं चालू केलेलं हॉस्पिटल लोकांना मोफत सेवा देईल, आणि त्याच्यात सुद्धा लोकांना पैसे मागायला द्यायची तक्रार झाली तुमच्यावर मिळाली, इतक्या विनापूर्वक तुम्ही म्हणजे मेलेल्या टाळवरचं सुद्धा लोणी खायचं काम करता. यावेळेस मात्र लोक आता तुम्हाला भुलणार नाही, तुमच्या भूल थापाला बळी पडणार नाही, येणाऱ्या काळामध्ये तुमचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही.